अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जिल्हा परिषद जळगाव व गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत जामनेर तालुक्यातील खादगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर हेलन केअर व लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक विस्तारक अधिकारी आरपी दुसाणे हे होते। या कार्यक्रमाप्रसंगी नमन फाउंडेशनचे अध्यक्ष दशरथ पाटील व जीनियस मास्टर फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश पाटील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली। या प्रदर्शनाच्या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी गारखेडा केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक, सर्व विशेष शिक्षक, केंद्र प्रमुख संजय वले, तालुका समन्वयक संदीप बिडे, स्वप्नील महाजन आदी उपस्थित होते। 3 डिसेंबर हा दिवस दिव्यांग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो। तर 3 डिसेंबर ते 10 डिसेंबर हा सप्ताह जो आहे तो दिव्यांग दिन राबवण्याचा दिव्यांग सप्ताह म्हणून तो घोषित करण्यात आलेला आहे। तर का घोषित केला आहे, तर दिव्यांग जे विद्यार्थी आहेत, दिव्यांग जी ज्या व्यक्ती आहेत त्यांचा प्रगतीमध्ये समाजाने सहभाग घ्यावा यासाठी, जनजागृतीसाठी हा जो सप्ताह आहे हा साजरा करण्यात येतो। तर 3 डिसेंबर हा जो दिवस आहे इसवी सन 1992 पासून साजरा करण्यात आलेला आहे। संयुक्त राष्ट्रसंघाने 1983 ते 1992 हे जे दशक आहे ते दिव्यांगांना अर्पण केलेलं आहे। कशासाठी, तर संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जगभरात जे सरकार आहे त्या सरकारांना हा जो हे जे दशक आहे या दशकामध्ये दिव्यांगाच्या जनजागृतीसाठी मोहीम राबवण्यासाठी भाग पाडले होते। आणि 1992 च्या अखेरीस 3 डिसेंबर हा दिवस जो आहे तो दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो। तर बघा, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण पहिल्यांदा जे पूजन केलं तर ते 2 फोटो आपल्या समोर दिसले, एक डॉक्टर हेलन केलर आणि दुसरे लुईस ब्रेल। तर या दोघही व्यक्तींनी दिव्यांगांच्या प्रगतीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे। ते योगदान कसं दिलं आहे, तर डॉक्टर हेलन केलर यांचा जो जन्म आहे तो 1818 USA झाला। तर ह्या ज्या डॉक्टर हेलन केलर होत्या या जन्मापासूनच दिव्यांगांना होत्या। आता दिव्यांग म्हणजे काय हाही प्रश्न आपल्या समोर असेल। तर मनुष्याच्या जीवनामध्ये त्या मनुष्याला सामान्यत्व प्राप्त करून देण्यासाठी ज्या विशेष गरजा आवश्यक असतात त्या गरजांचा अवरोध असणे किंवा त्या गरजांचा अभाव असणे किंवा त्या गरजा अनुपस्थितीत असणे म्हणजे दिव्यांग। मग समावेशित शिक्षणाद्वारे अशा दिव्यांगांना आपल्याला सामान्य मुलांसोबत, सामान्य व्यक्तींसोबत कसं राहावं लागतं किंवा त्यांना कसं वागवून घेणं हे आपण समावेशित शिक्षण या योजनेमध्ये शिकतो। तर ज्या हेलन केलर होत्या त्यांचा जन्म 1818 झाला, USA झाला, त्या जन्मापासूनच दिव्यांग नव्हत्या। तर 19 महिन्याच्या असताना त्यांना अचानक ताप आला, 3-4 दिवस तो ताप कंट्रोल झाला नाही। तर त्या तापामध्येच त्यांना मस्तिष्क आवरण ज्वर नावाचा ताप झाला, त्याला पॉसिबली स्कारलेट फीवर असं म्हणतात। तर या तापामध्येच त्यांची बघण्याची जी शक्ती आहे, बघण्याची आणि ऐकण्याची जी क्षमता आहे ती त्यांची लोप पावली। तर नंतर मग त्यांच्या आईवडिलांपुढे प्रश्न निर्माण झाला की यांना शिकवायचं कसं, वेगवेगळ्या डॉक्टरकडे त्यांनी दाखवलं तरी त्याचा काही फायदा झाला नाही। नंतर त्यांच्या आईंना एक डॉक्टर मिळाले, डॉक्टर अनेग्रेस म्हणून त्यांचं नाव होतं, मायकल अनेग्रेस। त्या डॉक्टरांनी यांचा एका त्यांच्या आईंचा एका अध्यापिकेशी समन्वय साधला, त्या अध्यापिकेचं नाव होतं एनी सुलोहान। तर या एनी सुलोहान अतिशय उत्कृष्ट अध्यापिका होत्या, त्यांनी हेलन केलर यांना समजून घेतलं। नंतर त्यांनी या हेलन केलर स्वभावाने हट्टी होत्या, चिडखोर होत्या या सर्वांची जाणीव असतानाही त्यांनी त्यांना हळूहळू अध्यापन हे केलं।
तर हे अध्यापन करत असताना एक बोलका प्रसंग मी तुम्हाला सांगतो त्यांच्या जीवनातला। तर ह्या अध्यापिकांनी एकदा त्यांना घराबाहेर नेलं, नळाच्या खाली त्यांचा हात धरला, नंतर पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर अचानक त्यांच्या तोंडातून वाटर शब्द बाहेर आला। नंतर त्यांनी वाटर या शब्दाचा पुनरुच्चार करायला सुरुवात केली, नंतर जमिनीला हात लावला आणि त्यांनीच प्रश्न केले याला काय म्हणतात। तर असं त्यांचं अध्यापन झालं। वयाच्या 14 वर्षी त्यांनी न्यूयॉर्क सिटी म्हणून राईट ह्युमन सन या विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं। नंतर 16व्या वर्षी त्यांनी पुढील शिक्षण हे त्यांचं पार पडलं आणि रेडक्लिफ कॉलेजमधून त्यांनी ग्रॅज्युएशन पण आपलं पूर्ण केलं। तर असं मोलाचं मार्गदर्शन आणि ह्या ज्या डॉक्टर हेलन केलर आहे हा आपल्या समाजापुढे त्यांनी मोठा इतिहास रचलेला आहे। त्यांना त्यांनी आपल्याला दाखवून दिलं आहे की मेहनत, दृढ संकल्प आणि कठोर परिश्रम याच्यामधून आपण आपलं लक्ष साधू शकतो। तर आपण एखादी त्रुटी असेल तर तीच धरून चालली तर आपली प्रगतीमध्ये त्याने एक अडथळा निर्माण होतो, पण त्यांनी आपल्या जीवनातले बरेच अडथळे हे पार केलेले आहेत। असं मोलाचं योगदान यांनी दिव्यांगांसाठीसुद्धा केलेलं आहे। नंतर आहे त्यांचा जन्म मला वाटतं 4 जानेवारी 1809 झाला। या लुईस ब्रेल यांना दिसत नव्हतं म्हणून त्यांनी अंध व्यक्तींसाठी स्वतः ब्रेल लिपीचा शोध लावला आणि त्या माध्यमातून अनेक अंध व्यक्ती जे आहेत, अनेक जे अंध मुलं आहेत ते आपल्या समाजामध्ये सामान्य मुलं म्हणून वावरत आहेत, स्वतःचं दैनंदिनी ते त्या जोरावर भागवत आहे। तर दिव्यांग मुलांना या दोघी ज्या व्यक्ती आहे त्या आपल्याला एक मार्गदर्शक आहे। तर आपण न भीता न घाबरता त्यांचा आदर्श घेऊन आपली प्रगती करत राहावी असं मी तुम्हाला या 3 डिसेंबरच्या आणि 10 डिसेंबरमध्ये येणारा जो सप्ताह आहे त्यानिमित्त सांगू इच्छितो। समावेशित शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेले आमचे सर्व सहकारी पठार मॅडम, उपस्थित मंचावरील सर्व शिक्षक वृंद, मित्र हो, आपल्याला माझ्यापूर्वी जे 2 वक्ते या ठिकाणी बोलले त्यांनी खूप चांगली माहिती आपल्याला सांगितली की 1992 पासून संयुक्त राष्ट्र संघाच्या पुढाकाराने जगभरामध्ये दिव्यांग लोकांचा सन्मान व्हावा, दिव्यांगांनासुद्धा सामान्यप्रमाणे जगण्याची संधी मिळावी व दिव्यांग हे सुद्धा सामान्यापेक्षा वेगळे नसून किंबहुना त्यापेक्षा जास्त शक्ती किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त त्यांना 6th सेन्स आहे असं म्हणू आपण त्यांना। 6th सेन्स म्हणून माहिती आहे का 6th सेन्स म्हणजे काय? बाळांनो लक्षात घ्या, आपल्या सर्वांना पंच ज्ञानेंद्रिय आहेत, तुम्हाला मला सर्वांना पंच ज्ञानेंद्रिय आहेत, परंतु असं म्हणतात की निसर्गाने ज्याला काहीतरी कमतरता दिलेली आहे निसर्ग ती कमतरता कुठल्या तरी माध्यमातून भरून काढतो आणि म्हणून दिव्यांग लोकांना 6th सेन्स असतो। सरांनी आपल्या शाळेतले 2 उदाहरणं सांगितले आपल्याला, मला वाटतं प्रणव आणि कोण अर्णव आणि अंश हे 2 उदाहरणं मला सांगितले बघा 2 उदाहरणं। त्या 2 उदाहरणं इतर उदाहरणं आपल्याकडे भरपूर आहेत पण आपल्या शाळेतले 2 उदाहरणं आहेत अंश आणि अर्णव। सर म्हटले की तो खूप चांगला धावतो, त्यामध्ये तो स्वतःच्या विश्वात मग्न असतो एक आणि स्वतःचं काम स्वतः करत असतो आणि आपल्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांसोबत तो काम करत असतो, शिकतोय। म्हणजे आजचा 3 डिसेंबर हा खरं म्हटलं शनिवारी आपण 3 डिसेंबर हा जागतिक अपंग दिन दिव्यांग म्हणून साजरा केला आणि आता आपल्याला पुढे सलग 6-9 तारखेपर्यंत आपल्याला हा सप्ताह साजरा करायचा आहे आणि या सप्ताहामध्ये आपल्याला हा संदेश द्यायचा आहे या माध्यमातून की दिव्यांग मुलं जी आहेत ती दिव्यांग मुलं ही सर्वसामान्यच आहेत, आपल्याला त्या सर्वसामान्य मुलांना जगण्याचं बळ द्यायचं आहे आणि ते बळ देण्यासाठी मग आपल्या शिक्षण विभागाचा समावेशित शिक्षण विभाग काम करत आहे। आपल्याला माहिती मित्रांनो आपल्या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये 574 आपल्याकडे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना आपल्या शिक्षण विभागामार्फत मदत होत असते। आपल्या शिक्षण विभागाच्या मार्फत जे वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक आपण त्यांना सुविधा पुरवत असतो, आपल्या शिक्षण विभागाच्या मार्फत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक योजना आहेत त्यांच्या शैक्षणिक उन्नयनासाठी आपण त्या राबवत असतो आणि राबवणारे मग आपले सर्व हात जे आहेत आपले बसलेले सर्व इथे आपले मंडळी ही सर्व मंडळी ती काम करत असते आणि म्हणून मित्रांनो आपल्यासोबत जे असे दिव्यांगजन असतील त्या संबंध दिव्यांगजनांना आपण सहानुभूतीपूर्वक वागणूक देऊन मदतपूर्वक वागणूक देऊन आपल्याला त्यांना पुढे न्यायचं आहे, ते आपल्यासारखेच आहे
ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण आपल्याला करायची आहे आणि हा त्यामागचा हा मूळ उद्देश आहे. आपल्याला सरांनी आणि पाटील सरांनी पण आपल्याला खूप चांगलं उदाहरण दिली की सरजे म्हटले आता प्रांजल पाटीलचं उदाहरण दोघं डोळ्यांनी अपंग म्हणजे अंध आहे दिव्यांग आहे दिसत नाही परंतु मनाशी जिद्द बाळगली आणि आज देशातली जी सर्वोच्च कठीण परीक्षा असते त्याला म्हणतो आपण म्हणजे जी नॅशनल लेवलची परीक्षा असते की ज्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षाला म्हणतो आपण यू पी एस सीच्या माध्यमातून आज प्रांजलताई आपल्या जिल्ह्याचं नाव केरळमध्ये रोशन करते. तर आपल्या माहिती असेल अर्नाकुलम जिल्ह्याच्या त्या जिल्हाधिकारी आहेत. केरळमधला जिल्हा एक अर्नाकुलम नावाचा त्या अर्नाकुलम जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत आज ते काम करत आहेत. त्यांना शासनाने स्पेशल असिस्टंट नेमलेला आहे आपल्याला माहिती नसेल. त्यांना शासनाने म्हणजे एक शासनाचा व्यक्ती त्यांच्यासोबत 24 तास असतो की जो त्यांना स्पेशल असिस्टंट करत असतो. आणि बघा म्हणजे ज्या वेळेला प्रांजलताईला नियुक्ती द्यायची की नाही द्यायची असा प्रसंग आला त्यावेळेला मानवाधिकार आयोगाने सुद्धा सांगितलं केंद्रीय आयोगाला साहेब की यांना ती नियुक्ती तुम्हाला द्यावी लागणार आहे म्हणून त्यांना जिल्हाधिकारीपदी नियुक्त केलं गेलं. अशा त्या आपल्या प्रांजलताई आणि जगभरामध्ये असलेले आपले सर्व दिव्यांग बांधव यांना शतशः नमन करतो. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तुम्ही आपण खूप सुदैवान आपण आहात की आपल्यांना परमेश्वराने सर्व काही व्यवस्थित दिलेलं आहे आणि म्हणून ज्या बांधवांमध्ये ज्या भगिनींमध्ये ज्या मित्रांमध्ये अशा प्रकारची कमतरता निसर्गाने दिलेली आहे ती कमतरता नसून त्यांना एक ते एक वरदान आहे असं समजून आपण त्यांना मदत करायची आहे आणि त्यासाठीच आपण हा सप्ताह साजरा करत आहे. आपल्या सर्व विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत ते योजनांचे माहिती आपल्या सर्व देतीलच पण आपणही आपल्या त्या विद्यार्थ्यांना सहानुभूतीपूर्वक वागणूक द्या ही या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं दोघांना बोलवलं या आयोगांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूयात. आज अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.